हेलो फ्रेंड्स, मी सायली फैशन डिझायनर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा मग, आज मी तुम्हाला ॲक्च्युली होतं काय की आपण ब्लाउजला पाइपिंग ही बऱ्याचदा करत असतो आणि कधीतरी आपल्याला पाइपिंग व्यवस्थित येत नाही, त्याचबरोबर कधीकधी आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून सुद्धा पाइपिंग करायची असते, बट ती कशी करावी हे समजत नाही। तर बघा मग, ॲक्च्युली जी काही पाइपिंगची दोरी असते तर ती यूज करून आपण रेडीमेड पाइपिंगसारखी पाइपिंग रेडी करून मग ती ब्लाउजला लावू शकतो। बट आता ह्या केसमध्ये झालेलं काय आहे की कस्टमरला गोल्डन पाइपिंग हवी आहे आणि गोल्डन कलरची पाइपिंग आपल्याला रेडीमेड मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते। तर जी काही रेडीमेड गोल्डन कलरची पाइपिंग आहे तर ती ब्लाउजला कशी लावावी तर हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। बऱ्याचदा काय होते की ती त्याच्यामध्ये जी काही दोरी टाकलेली असते तर ती बाहेर निघते किंवा खूप आतमध्ये जाते, प्रॉपर सरळ फिनिशिंग सहित ती रेडीमेड पाइपिंग आपली लागली जात नाही आणि त्यामुळे आपलं ब्लाउजचं कुठे ना कुठे लूक जातं, फिनिशिंग बिघडते आणि जसा पाहिजे तसा तो आपल्याला दिसत नाही। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की ही जी काही रेडीमेड पाइपिंग असते तर ती ब्लाउजला कशा पद्धतीने लावायची, कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत करत लावली गेली पाहिजे हे देखील सांगणार आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपल्याला रेडीमेड पाइपिंग लावायची असते तर अशा वेळेस आपल्याला मशीनचं सिंगल फूट यूज करायचं असतं, म्हणजे आपली व्यवस्थित कडेकडेने टीप येईल, ती नॉट बरोबर बाहेर निघेल आणि एकदम छान अशी फुगीर आपली पाइपिंग रेडी होईल। तर बघा मग, सिंगल फूट कसं असतं, कसं चेंज करायचं, कुठे लावायचं, तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सिंगल फूट हे आपल्याला कुठेही जिथे आपल्याला मशीनचं सामान मिळतं तर तिथे इझिली अवेलेबल असतं, पण मग ते आपलं जे काही रेग्युलर फूट असतं तर ते तुम्ही दुकानात घेऊन जायचं, त्यांना दाखवायचं, म्हणजे मग बरोबर ते त्याच साईजचं आपल्याला सिंगल फूट देतात, ठीक आहे। आणि मग फक्त तो नट लूज करून रेग्युलर फूट खाली काढायचं आणि ते सिंगल फूट वरती टाकायचं आणि मग आपलं काम सुरू करायचं, ठीक आहे। चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून सिंगल फूट यूज करून रेडीमेड गोल्डन कलरची पाइपिंग कशी लावायची जेणेकरून आपल्या ब्लाउजला अजूनच सुंदर असं लूक येईल। तर ते मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असेल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून गोल्डन कलरची रेडीमेड पाइपिंग लावणं खूपच सोपं जाईल, ठीक आहे। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा ब्लाउज आहे आणि हा जो काही ब्लाउज आहे तर त्याला आता आपल्याला गोल्डन पाइपिंग लावायची आहे। तर बघा, हा जो काही ब्लाउज आहे त्याचा पुढचा मागचा भाग आपला ऑलरेडी स्टिच करून झालेला आहे, हे बघा शोल्डर जोडलेला आहे, एवढंच नाही तर बाहीसुद्धा जोडून झालेली आहे, ठीक आहे। तर बघा, इथपर्यंत आपण हा ब्लाउज स्टिच करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही जी काही रेडीमेड गोल्डन कलरची पाइपिंग आहे तर ती इथे लावायची आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गोल्डन कपड्यामध्ये जे काही आपलं नॉट असते म्हणजे पाइपिंगची तर ती यूज करूनसुद्धा अशा पद्धतीने पाइपिंग करू शकतात, बट मी काय करणार आहे आता जी काही रेडीमेड आपली गोल्डन कलरची पाइपिंग आहे तर ती लावणार आहे, ठीक आहे। त्यासाठी आता आपल्याला सिंगल फूट लागतं, तर मी इथे सिंगल फूट आधी बसवून घेते। जर का आपण आपल्या रेग्युलर फूटवर पाइपिंग केली तर ती प्रॉपर व्यवस्थित फिनिशिंगसही येत नाही, सो त्यासाठी मग तुम्ही जे काही आपलं सिंगल फूट असतं तर ते यूज करायचं आहे। तर बघा, आता सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला, आपली ऑलरेडी पाइपिंग आता इथे रेडी आहे, फक्त ती कशी लावायची तर ते मी तुम्हाला सांगते। तर बघा, आपल्याला ती वरच्या साईडने लावायला सुरुवात करायची आहे। तर बघा, मी इकडनं सुरुवात करते पुढच्या भागापासून, तर तुम्ही हुक पट्टी किंवा लूप पट्टी कुठूनही स्टार्टिंग करू शकता। मी थोडंसं बघा पुढे ती पाइपिंग सोडून दिलेली आहे आणि आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। आता टीप मारताना लक्षात राहू द्या की याच्यामध्ये एक नॉट आहे, जी काही दोरी असते ना आपली पाइपिंगची ती, तर बरोबर त्याच्या कडेकडेनेच टीप येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर बघा, मी एकदम व्यवस्थित थोडं थोडं पकडते बघा, ह्या पद्धतीने व्यवस्थित गळ्याच्या कडेकडेने एकसारखे येईल याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि बरोबर त्याच्या एकदम जवळून आपल्याला इथे ही टीप घ्यायची आहे। तर बघा, मी थोडं थोडं पकडते ह्या पद्धतीने, बरोबर ती जी काही आतमध्ये नॉट आहे ना तर त्याच्या कडेकडेने जेवढं शक्य होईल तेवढं कडेने इथे टीप मारायची आहे। जर का तुम्ही खूप पुढे टीप मारली तर पाइपिंग प्रॉपर लागली जात नाही, त्यामुळे हा जो काही पॉईंट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे। आणि इथे बघा, टीप मारल्यावर तुमचं लक्षात येतं की एकदम कडेने टीप येते आणि ती नॉटसुद्धा आपल्याला दिसते बघा, बरोबर तेवढंच एकसारखं मार्जिन आपल्याला इथे पाहिजे आहे पुढच्या गळ्याला आणि मागच्या गळ्याला दोन्ही पण, कारण की प्रॉपर
एकदम परफेक्ट फिनिशिंग येणं खूप गरजेचं आहे त्यासाठी। तर बघा इथे तुमच्या लक्षातच येईल ॲक्च्युली, तसं बघायला गेलं तर मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघायचं आहे की मी कशा पद्धतीने ती जी काही रेडीमेड पाईपिंग आहे तर ती फिरवते, कुठे कुठे कशी कशी टीप येते, तर यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने ही जी काही रेडीमेड गोल्डन पाईपिंग असते तर ती लावायची असते। हे बघा एकदम कडेकडेने टीप घेते मी आणि बरोबर तेवढं मार्जिन एकसारखं येतं आहे आपलं। तर बघा आता शोल्डर वगैरे सगळं त्यातच येतं आहे, त्यामुळे ब्लाऊज एकदम छान असा फिनिशिंग सहित आपल्या इथे रेडी होणार आहे। आणि बऱ्याचदा जर ज्यावेळेस आपण ब्लाऊजला ही रेडीमेड पाईपिंग लावतो तर ब्लाऊजला खरंच खूप सुंदर असं लुक येतं। तर बघा मी इथे एक्स्ट्राची कट केली पण थोडंसं ठेवलेलं आहे, आपल्याला फोल्डिंग पुरतं लागतं त्यासाठी, ठीक आहे। तर बघा एकदम परफेक्ट असं आपण पूर्ण पुढचा गळा आणि मागचा गळ्याला सोबतच इथे ही पाईपिंग लावून घेतलेली आहे। आता याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे बघा, जेणेकरून आपण ही पाईपिंग आता काय करणार आहोत, आतमध्ये फोल्ड करणार आहोत। तर त्यावेळेस म्हणजे जो काही आत कपडा आहे ना तर तो आतमध्ये फोल्ड करणार आहोत, पाईपिंगवरतीच दिसणार आहे, पण त्यासाठी तो प्रॉपर गोलाकार आपला शेप यावा यासाठी ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारणं खूप गरजेचं आहे। फक्त काळजी एवढी ह्याची आहे की कट्स मारताना आपल्या पाईपिंगला किंवा ब्लाऊजला कुठेही एक्स्ट्राचा कट जाणार नाही, जेवढं मार्जिन आहे ना बरोबर तेवढंच आपल्याला इथे कट मारून घ्यायचं आहे। आणि बघा टीप कुठे आहे, मी सांगितलं एकदम नॉटचे एकदम जवळून घेतले बघा, त्यामुळे नॉट अजून फुगीर दिसते आणि बरोबर एकसारखं मार्जिन आहे। त्यानंतर बघा हे आतमध्ये फोल्ड केलं आणि ह्या पद्धतीने आता आपल्याला ते पाईपिंगला तिथे वरून टीप मारून घ्यायची आहे। बघा आतमध्ये फोल्ड करायचं आहे, ते हे आहे ना हे आतमध्ये फोल्ड करायचं, कसं मी तुम्हाला दाखवते पुन्हा हे बघा ह्या पद्धतीने, ठीक आहे। म्हणजे फक्त पाईपिंगवरती दिसते बघा आपली, तर स्टार्टिंगचा पण मी फोल्ड केलेला आहे कारण की ते सुद्धा आत्ताच फोल्ड करणं गरजेचं आहे, नाही तर मग पुन्हा ते बाहेर दिसेल, सो तसं होऊ देऊ नका। आणि इथे किंचितशी बघा टीप बाहेरून आली होती तर मी एकदम थोडंसं तेवढ्या जागेमध्ये परत जवळून एक मारून घेतलेली आहे, म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगते की जवळून आपली टीप येणं खूप गरजेचं आहे, तरच एकदम प्रॉपर एकदम छान परफेक्ट फिनिशिंग सहित आपली पाईपिंग येते। तर बघा मी आतमध्ये ती फोल्ड केलेली आहे आणि एकदम कडेकडेने म्हणजे त्याच्या जवळून आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, जसं आपण पाईपिंग करताना एकदम त्या खाच्यामध्ये असते ना आपली, सेम त्याच पद्धतीने। फक्त इथे ही जी काही पाईपिंग आहे तर ही रेडीमेड पाईपिंग आहे, हे बघा ह्या पद्धतीने पकडायचं आहे थोडं थोडं व्यवस्थित प्रॉपर आणि मग बरोबर काटोकाट टीप मारून घ्यायची आहे। पकडताना थोडं थोडंच पकडायचं आहे, खूप काही सोबतच पकडायचं नाही आहे, नाहीतर मग ती जी काही आपली नॉट आहे ना तर तीसुद्धा कमी जास्त होऊ शकते। आपल्याला ती एकदम परफेक्ट एकसारखीच येणं खूप गरजेचं आहे त्यामुळे। तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे, मी पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा आपण काय करतो एकदम पटपट टीप मारतो आणि मग आपल्याला प्रॉपर पाहिजे तशी ती आपली जी काही रेडीमेड गोल्डन कलरची पाईपिंग आहे तर ती लागली जात नाही आणि त्यामुळे आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडतं। सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित थोडं थोडं पकडत अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथेही टीप मारायची आहे, फोल्डसुद्धा थोडं थोडंसंच करायचं आहे बघा, आणि बरोबर थोडंसं व्यवस्थित एकसारखं पकडून तिथे टीप मारायचे आहे कारण की गोल गळा आहे आणि हे आपलं आता वरती उचकायला सुद्धा नको आहे, एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत आलं पाहिजे। हे बघा तर बऱ्याचदा तुम्ही ज्यावेळेस डिझाईनचा गळा असेल किंवा असं तुम्हाला कॉन्ट्रास्ट पाईपिंग लावायची असेल गोल्डन वगैरे तर तुम्ही रेडीमेड पाईपिंग लावू शकतात, किंवा मी पुन्हा सांगते पाईपिंगची जी काही दोरी भेटते तर ती यूज करून सुद्धा तुम्ही अशी रेडीमेड पाईपिंगसारखं आधी बनवून मग लावू शकतात, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत एखाद्या वेळेस शेअर करेल। बट आत्ता माझ्याकडे इथे रेडीमेड गोल्डन कलरची पाईपिंग होती आणि कस्टमरला सुद्धा गोल्डन कलरची पाईपिंग हवी होती, त्यामुळे मग मी इथे डायरेक्ट रेडीमेड लावलेली आहे। तुम्ही कुठल्याही कलरची अशी पाईपिंगची दोरी टाकून अशी रेडीमेडसारखी पाईपिंग बनवून मग ती ब्लाऊजला लावू शकतात, ठीक आहे। तर बघा मग इथे बरोबर आपण काटोकाट व्यवस्थित टीप मारून ही पूर्ण पाईपिंग लावून घेतलेली आहे। आता ती पाईपिंग बघा तुम्ही इथे बघितल्या लक्षात येईल एकदम प्रॉपर एकसारखी लागलेली आहे, फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे बघा, एकदम एकसारखी दिसते। तर हा फायदा आहे रेडीमेड पाईपिंगचा ती की ती एकदम म्हणजे एकदम परफेक्ट येते, एकदम सरळ येते, फक्त ती लावण्यासाठी आपल्याला सिंगल फूट यूज करायचं असतं, तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा लक्षात राहू दे। तर बघा मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते की रेडीमेड पाईपिंग किती छान परफेक्ट फिनिशिंगसहित आपली
लागली गेलेली आहे आणि मी तुम्हाला ही पाइपिंग कशी लावायची, तर यासाठी कशा पद्धतीने ती पाइपिंगची जी काही आपली रेडीमेड पाइपिंग आहे ती कशी पकडायची, मार्जिन किती पकडायचं, आपल्याला सिंगल फूट यूज करायचं आहे, तर ह्या सगळ्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पाइपिंग लावायचं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा असं तुमच्या ब्लाऊजला रेडीमेड गोल्डन पाइपिंग सहजच लावता येईल आणि मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा पुन्हा जवळून दाखवते किती सुंदर असं लुक आलेला आहे. सो अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की पाइपिंग लावून बघा, तुम्हालासुद्धा आवडेल किंवा तुमच्या कस्टमरलासुद्धा नक्कीच आवडेल आणि तुमच्या ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असं लुक येईल. तर फायनली बघा हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे आणि पाइपिंग तुम्ही बघू शकतात खूप छान प्रॉपर आली आणि खरं तर त्या पाइपिंगमुळेच आपल्या ब्लाऊजला खूपच छान असं लुक आलेला आहे. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. जरी तुमचा डिझायनर ब्लाऊज असेल तर पॅच वगैरे बनवतानासुद्धा आपण अशा पद्धतीने पाइपिंग यूज करू शकतो, जेणेकरून ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक येईल. ठीक आहे, सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.